हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर महेश टिळेकर दिग्दर्शित आणि लिखित हवा हवाई या सिनेमाची खरं तर चर्चा आहे. साऊथ अभिनेत्री मराठीमध्ये पदार्पण करते अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा तुम्ही वाचताय. पण हीच साऊथची अभिनेत्री जेव्हा मराठीमध्ये बोलते तेव्हा काय होतं याची प्रचिती साधारण या इंटरव्ह्यूच्या आधी मला आली. सो आत्ता आपल्यासोबत महेश सर आणि निमिषा बसलेत. सगळ्यात सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते, ती खूप चांगलं मराठी बोलते. कसं काय ते मला माहीत नाही, ते मला जाणून घ्यायचं आहे आत्ता. सो खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी कसे आहात? खूप चांगले आहात. मस्त मैसर. मस्त मैसर. कसे आहात? मजेत. निमिषा, मला जेन्युअनली हे खूप मोठं सरप्राईज होतं की तुला इतकं छान मराठी येतं, ते कसं काय? मी मल्याली आहे आई बाबा, पण मी बॉर्न अँड रेस्ड इकडे, म्हणून मला मराठी येतं बोलायला. इतकं छान छान आहे की नाही ते मला माहित नाही, पण मला येतं नीट बोलायला. पण मैसर, जेव्हा आपलं ठरलं की निमिषाचा इंटरव्ह्यू करायचा आहे तेव्हा मी प्रिपेअर होती की सारा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये मला प्रश्न विचारावे लागतील, आणि आल्यानंतर मला हे इतकं सरप्राईज मिळालं. जायचं होतं, आम्ही ठरवलंच होतं, आणि खूप जण मला म्हणाले की अरे तुमच्या मराठी सिनेमामध्ये तुम्ही मल्याळम ऍक्ट्रेसला का घेतलं. पण त्यांना हे मला तुझ्या इंटरव्ह्यूतनं पण सांगायचं आहे की हिचा जन्म मुंबईतला आहे, हिचं शिक्षण मुंबईत झालेलं आहे, विक्रोळी आणि ठाण्यामध्ये, त्यामुळे ती ठाणेकर आहे. विक्रोळीत पण ती वाढलेली, बॉर्न विक्रोळीमध्ये आहे, पण ती केरळला गेली, तिकडच्या इंडस्ट्रीत तिनं कामं सुरू केली आणि ती तिकडे सेटल झाली. पण तिच्या रूट्स अजूनही मराठीशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा मी तिचं द ग्रेट इंडियन किचन सिनेमातलं काम बघितलं आणि मी तिला फोन केला आणि मी सांगितलं पुढचं तीच सांगेल. पण ऍक्च्युली म्हणजे ना निमिषा, मला तेच विचारायचं आहे, मराठीमध्ये डेब्यू आहे आणि पहिला सिनेमा महेश सरांसोबत. सो जेव्हा मराठी सिनेमाबद्दल विचारलं की आपल्याला तर मराठीत काम करायचं, कारण ग्रेट इंडियन किचनची इतका आवडला आहे तो लोकांना, त्यानंतर कट टू मराठी, एक तर हे ट्रान्सफॉर्मेशन पटकन एक्सेप्ट केलंच, काय विचार? नाही तसं नव्हतं, दादांनी मला फोन केला आणि मला सांगितलं मी महेश टिळेकर, मी मुंबईमधून बोलतोय महाराष्ट्रीयने, आणि मी आई वॉज लाईक दादा मला मराठी येतं बोलायला, चला आता मराठीमध्ये बोलूया आपण. आणि दादा पण शॉक झाला, दादा तुला मराठी येतं? मी बोलली हो मला येतं मराठी बोलायला, मी पण बॉम्बेमध्ये होती. आणि मग दादाने बोला तिची ते आंटी ज्या आहेत ते सांग. माझी एक आंटी आहे विभा आंटी, ती खूप क्लोज आहे विभा आंटी आणि मी, आणि विभा आंटी खूप मोठी फॅन आहे लाईक दादांची, मतलब ते मराठी तारिका ते प्रोग्रामचं. मग विभा आंटीने मला बोलवले दादा त्यांचा एक प्रोग्राम आहे ते खूप फेमस आहे इकडे, खूप चांगलं आहे असं तसं. मग मी दादांना परत कॉल केला, मी बोलले दादा तुमचा फॅन आहे ती एका आंटी. मग तसं बोललो, मग दादा मला कोचीला भेटायला आले, मग स्क्रिप्ट होता, मग मी स्क्रिप्ट वाचली, मला स्टोरी आवडलं, माझा कॅरेक्टर ज्योती पवार खूपच आवडलं. आणि तिने वन रूम किचन सिनेमा पण बघितलाय, तो ते सांग. वन रूम किचन बघून मी दादांना परत कॉल केलं होतं लाईक दादा मी बघितलंय मला आवडलं, आणि त्याच्या नंतर आपण भेटलो. हो त्याच्या नंतर आम्ही भेटलो, तिने वन रूम किचन सिनेमा माझा बघितलेला आणि मग त्याच्यानंतर आम्ही भेटलो. तिला तो सिनेमा खूप आवडलेला आणि मग त्यानंतर मग मी तिला डायरेक्ट विचारलं तू काम करशील का, तिला स्क्रिप्ट आवडलं आणि सगळं. तुम्हाला अनेकांनी प्रश्न विचारले असतील की मराठी सिनेमामध्ये मल्याळम अभिनेत्री का, आपल्याकडे इतक्या अभिनेत्री आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही या निर्णयावर ठाम राहिला असाल की नाही निमिषाच आपल्या सिनेमाची हिरोईन असते? हो मी माझा निर्णय नाही बदलला, म्हणजे निमिषाच असणार. हवा हवाई या सिनेमाची एक गोष्ट किंवा त्या स्क्रिप्ट बद्दलची गोष्ट जी खूप जास्त तुला आवडली ती कोणती होती? माझी जे कॅरेक्टर आहे ज्योती पवार ती खूप रिलेटेबल वाटली मला. शी इज अ फाइटर लाईक माझी मम्मी पण लाईक जेव्हा मी छोटी होती मम्मी पण लाईक शी वॉज ऑल्सो वर्किंग. सो मम्मी काम करती थी घर पे आके, मेरा भी होमवर्क कराती थी, घर का काम भी करती थी, सब मम्मी संभालती थी. तो मेरे लिए मम्मी बहुत ज़्यादा स्ट्रांग है, लाइक बहुत ज़्यादा स्ट्रांग है, स्ट्रांग वुमेन है मेरे लिए. मेरे लिए एक इंस्पिरेशन मम्मी है. तो इसके लिए जब मैंने रीड किया मुझे लगा जितने भी लोग हैं सबको रिलेट कर पाएंगे, लाइक बहिणी नाइतर आई नाइतर वाइफ, तो मेरे को बहुत ज्यादा रिलेटेबल लगा इसलिए मैंने हाँ बोला. तिने मेहनत पण खूप घेतली त्याच्यासाठी, म्हणजे अक्षरशः परीक्षेसाठी जसं एखादा मुलगा तयार होतो, विद्यार्थी तयारी करतो, तसं तिला मी आधी स्क्रिप्ट पाठवलं, तिनं ते वाचून फोनवरनं आमचे रोज फोन व्हायचे, ते त्याच्यानंतर मी तिला कॉस्ट्युम म्हटलं की मीच करतोय, हे साड्या असणार असं आहे, तिने एकाही शब्दानं विचारलं नाही हीच साडी का, असंच मेकअप का, म्हणजे मेकअप म्हण पण तिला आम्ही इकडचा दिलेला आहे की तो दिसण्यासाठी, म्हणे नाही तुम्ही जे ठरवाल ते, म्हणजे हे असंच का तसंच का,
असं तिनं काहीच हे केलं नाही. आणि मग इथं आल्यानंतर 8-9 दिवसाचं तिनं वर्कशॉप केलं, म्हणजे मराठी उच्चार कसे बोलायचे, काय काय वाक्यांवर कुठे जोर द्यायचा, कुठं ते इमोशन बोलताना थोडं आपण पॉज घेतो ते घ्यायचं, तर ते अक्षरशः ना ते घेऊनच कित्येकदा आम्ही तिला सांगू आता बस झालं स्क्रिप्ट तू बाजूला ठेव वगैरे, आणि खाण्यासाठी वेळ काढ म्हणायचो. त्यामुळे आणि तिचं आमचं एक आहे की ती पण खूप खवाई आहे, आम्ही पण खूप खवाई आहोत, त्यामुळे शूटिंगच्या वेळेस आम्ही अक्षरशः इतकं खाल्लेलं आहे. तिनं पुरणपोळी मोदक जे काय आहे ना ते सगळं, म्हणजे केरळमध्ये जाऊन तिला जे असं खाण्याचं हे आठवत होते ते सगळं हे, आणि तिला ते दोन मी दादा शोधत होते निमिषा किधर आहे निमिषा किधर, आणि मी तिकडे लपून मी मोदक खात बसली होती. धमाल केली असणार तुम्ही. पण निमिषा जसं ते म्हणाले की मराठी नावं किंवा मराठी उच्चार हे खूप फ्लुएंटली बोलणं हा टास्क आहे, सो कोणता मराठी शब्द या दरम्यान कठीण गेला? मला ते आठवत नाही, पण ते फुटस्टॉलच्या वेळी मी असं रडूसारखं झालं होतं एक सीन, ते मला जमतच नव्हतं आणि मी असं रडूसारखं झाले होते. मग दादा आले बोला 7 दिन तुने शूट किया अभी क्या प्रॉब्लेम आहे, हो जायगा चलो करते करके. मग ते ऍक्टर्स पण कसं होतं ते खूप सपोर्टिव्ह होतं, ते लोक असं इरिटेटेड नाही झालं की अरे किती टेक घेते, असं टेक नाही घेतली मी, पण तरी ते लोक असं बोलायचं लाईक क्यू इतना, मतलब सपोर्ट करते ते कोई भी अगर मेरे को ऐसा डाउन फील नहीं करा है, लो फील नहीं करा है. मेरे को लग रहा है जब भी एज एन एक्टर व्हेन यू परफॉर्म अगर सेट अच्छा है पूरा, मतलब टीम अच्छा है सपोर्टिव रहता है ना, तो थोड़ा और अच्छे से परफॉर्म कर पाते. तो मुझे लग रहा है ये सेट में तुझी एक ओळ मला आता खूप आवडली, मला खूप रडूसारखं झालं, क्या बात आहे मस्त बोललीस. पण आम्ही द ग्रेट इंडियन किचन मध्ये पण लुक पाहिला होता, एक सर्वसामान्य मुलगी सुंदर साडी मध्ये दिसणारी, आणि आता हवा हवाई मध्ये पण आम्ही लुक बघतोय साडी लुक आहे. सो बेस्ट लुक तुझ्यासाठी कोणता आहे, साडी लुक तुला खूप आवडीचा झालाय का? नाही मला, नाही मला साडी खूप आवडतं घालायला, मी छोटी होते तेव्हापासून मला ते दुपट्टा उपट्टा घालून मी फिरायचे, फेवरेट अटायर इज साडी ऑल टाइम. पण जसं तुम्ही आधी बऱ्याच अभिनेत्रींबरोबर काम केलं, आणि अभिनेत्रींचे लुक हा खूप असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं, सिनेमा असू देत किंवा मालिका असू देत. आता हवा हवाई सारखा सिनेमा एक सोशल विषय तुम्ही मांडताय या सिनेमातनं, तर ऑब्व्हियसली आपली अभिनेत्री कशी दिसेल याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं लागलं असणार. सो ज्योतीचा पूर्ण लुक करण्यामागे काय काय विचार? काही नाही, ते मध्यम वर्गीय गृहिणी वाटली पाहिजे, नाही तर बरेचदा काय होतं सिनेमामध्ये हाऊस वाईफ दाखवतायत, लिपस्टिक डार्क दाखवतात, केसातल्या त्या पिना चमकत असतायत, नेल पेंट दाखवतात हाताला अगदी, एवढं कोणी घरात घालून वावरत नाही. पण ते तिनं खूप हे केलं, म्हणजे तिला कुठेही विचार, नेल पेंट नाही पिना पण आम्ही सांगायचो इतक्याच पिना पाहिजेत त्या, म्हणजे तिला मिडल क्लास वाटतील अशा साड्या, कॉटनच्या काही साड्या मी गाऊन जे तिला दिले ते तिने हे केले. पुन्हा पुण्यातल्या तुळशीबागेतनं आम्ही ते साधं मंगळसूत्र वाटेल असं ते 2-3 शोधून आणले, ते तिला हे दिलं. कानातलं पण अगदी नाजूकसं कानात सोन्याचंच असलेलं ते बांगड्या काचेच्या हिरव्या रंगाच्या वगैरे, आणि अशी ती बघता क्षणी अशी हाऊस वाईफ वाटली पाहिजे तसं ती वाटली तिने. आणि तिनं विचारलंच नाही की मला मी ही साडी का घालू ते का घालू, अजिबात नाही. जे कॉस्ट्युम दिले, म्हणजे माझ्या वनरूप किचन सिनेमाचे पण कॉस्ट्युम मीच केले होते, म्हणजे भरत असेल भार्गवी यांनी पण मी दिलेलेच कॉस्ट्युम घाले, तसंच या फिल्ममध्ये पण सगळ्या कलाकारांनी जे आम्ही देऊ ते कॉस्ट्युम घातले, कारण का डिरेक्टरला माहीत असतं हे कॅरेक्टर असं दिसलं पाहिजे, मी लिहितानाही असं लिहिलेलं आहे. आणि ते आर्टिस्टचं अर्ध काम त्या कॉस्ट्युममुळे पण हे होतं की तो आपलंसं कॅरेक्टर वाटतं तिथं, आणि मग बाकी त्या आर्टिस्टच्या अभिनयामुळं जसं हिनं आणि बाकी या सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी आपापल्या परीनं खूप जीव ओतून काम केलेलं. मी ना या सिनेमातल्या ऑलमोस्ट प्रत्येक कलाकाराशी गप्पा मारलेल्या, आणि सगळेजण म्हणत होते की सेटवर आमची चंगळ होती खायची आणि मजा, म्हणजे आम्ही मजा करत करत काम केलं. सो मराठी पहिला सिनेमा आहे आणि नवीन सगळी मंडळी तुझ्यासाठी, सो तू पटकन ऍडजस्ट झालीस, तुझ्या साईडनं सेट कसा होता? पटकन ऍडजस्ट झाली, मी अशी चुलबुली होती, मी पटकन फ्रेंडशिप झालं होतं लाईक सिद्धू दादा वर्षाताई असेल प्राजक्ता ताई ते लोक ग्रुप होतं, पण पटकन झालं ते, मी खूप असं कम्फर्ट स्पेस मध्ये होती ते लोक बरोबर. हे मस्त आहे, म्हणजे पहिल्याच दिवशी ही हे झाली. पण बरेच खूप सुंदर सुंदर सीन, खूप इमोशनल सीन्स तुझ्या वाटायला आले असेल निमिषा या निमित्ताने. पण एखादा असा सीन असतो ना ज्याच्यावर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते तो प्रॉपर जमून येण्यासाठी, असा हवा हवाई मधला कोणता एक्सपिरियन्स किंवा सीन शेअर कर? जमून येण्यासाठी हा ते मला ना असं एफर्ट नाही घेतलं मतलब क्यों बोलो तो जो एक्टर्स थे ना उनके साथ केमिस्ट्री के लिए मुझे एफर्ट लेने की जरूरत नहीं पड़ी, वो बॉन्डिंग था उधर. मतलब जब भी आप लोग एफर्ट क्यों लेते हो, क्योंकि सामने वाला एक्टर्स के साथ वो गिव एंड टेक नहीं होता है.
लेकिन मेरे को लग रहा है जब भी मैं सेट में थी वो स्पेस में थी वो एक्टर्स के साथ बहुत कंफर्ट स्पेस में थी, इसलिए वो गिव एंड टेक बहुत जल्दी से हो गया, इसलिए मेरे को एफर्ट लेना नहीं पड़ा था कोई सीन के लिए. एक्टर्स खूब मस्त होते एकदम. पण निमिषा आणि ज्योती मधली कोणती गोष्ट तुला सारखी वाटते? कोणतीच नाही, एकदम ऑपोजिट. काहीच नाही, आता मला बघा काय वाटतं तुम्हाला. मी ट्रेलर पाहिला, खूप अशी सायलेंट आहे, खूप अशी कंपोज, मी नाहीये. तुला टोन डाऊन करावं लागलं त्याचं खूप जास्त, खूपच जास्त. ओके, पण ते महेश सरांनी करून घेतलं असेल ना सगळं. हो, आणि तिनंही तेवढंच ते सपोर्ट केला म्हणून ते झालं. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे त्या मध्यमवर्गीय गृहिणीचं ते आपण घालमेल आपण म्हणतो ना, पैसे नसतील आता घर खर्च भागवायचं आहे, नवरा कमवत नाही आहे, ते तिची जी घालमेल आहे म्हणजे संवाद न बोलताही जे एक्सप्रेशनमधनं हे करायचं, तिचा तो एक सीन आहे त्या डब्यातून ती पैसे काढून बघते की आता एवढेच पैसे राहिले त्यातनं कसं भागणार, ते तिनं जसं तिला दाखवती करायची ती ॲक्सेप्ट करत गेली ती. त्यामुळं मग ते पडद्यावर काम दिसताना तुम्हाला ते दिसतंय, म्हणजे अगदी अचानक नवऱ्याच्या ॲक्सिडेंटची बातमी आल्यानंतर ती धावत जाते, तेव्हा तिला धावतानाचं पण एक दोन हे सांगितलं असं धाव वगैरे, ती पटकन ती डोक्यात ठेवून लगेच ती करायची. त्यामुळं ते रिझल्ट तिथं दिसला. आणि तिच्याबरोबर काम करणार सगळ्याच कलाकारांनी, सिद्धार्थ असेल, गौरव, समीर, किशोरी गोडबोले, इवन वर्षाताई, वर्षाताईंबरोबर पण तिचं खूप छान सुरू जुळले होते, त्यामुळे मजा आली काम करताना. जसं मी मगाशी सीन बद्दल बोलले, आता पहिलाच मराठी सिनेमा हवा हवाई सारखा जो, पण महेश सरांसोबत इतके कलाकार आहेत, या सिनेमाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी तुला समूप करायला सांगितला तर तो कसा असेल, आणि हवा हवाई या सिनेमाच्या सेटवर ऑन स्टेज किंवा बॅक स्टेज घडलेली एक गोष्ट जी कायम निमिषाच्या लक्षात राहील ती काय आज सांगशील? खूप आहे, फक्त एक बोलायचं. बरं, खूप सांग, टाइम नाही. सरप्राईज करते या प्रत्येक प्रश्नाला. कसं काय होतं, मला सिद्धू दादा जे होता ना सेट मध्ये ते मला खूप आवडलं, त्या दिवशी खूप मजा होत आहे. तो दादा असा धम्माल एकदम, लय भारी आहे सिद्धू दादा, मला खूप आवडतो तो, खूप एनर्जी आहे दादाला. हे लक्षात राहील तुझ्या, सिद्धू दादा ऑलवेज. पण आता हा तर पहिलाच मराठी सिनेमा आहे, आता अजून ऑफर्स येतील मराठी सिनेमाच्या, तर कोणत्या प्रकारचा मराठी सिनेमा तुला करायला आवडेल? मला चांगलं स्क्रिप्ट, चांगलं डिरेक्टर, चांगला कॅरेक्टर. मी असा फुल फ्लेजेड कॅरेक्टर नाही बोलते, पण अगर 10 मिनिटं हाफ एन आवर असेल तरी ते इम्पॅक्टफुल कॅरेक्टर्स असतं ना, लाईक सोलफुल कॅरेक्टर्स, तसं कॅरेक्टर्स करायचं मला इकडे. आणि आता तयार झालाय हवा हवाई तुमचा, 7 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, अगदी 1-2 दिवस उरलेत सिनेमासाठी. काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही दोघंही अपील कराल सिनेमा पाहायचं? मला सांगायचं आहे, माझा फर्स्ट मूवी आहे, तर प्लीज तुम्ही सगळं फॅमिलीबरोबर थिएटरमध्येच येऊन पा मूवी बघा, तुम्ही सगळ्यांना आवडेल. जे माझा कॅरेक्टर आहे, नाहीतर जे काय जितने भी कॅरेक्टर्स आहे मूवी में, तुम लोग सबको रिलेट कर पाओगे. और मैं बोल रही हूँ, अगर तुम लोग मूवी देख के अगर थिएटर से भी बाहर जाओगे ना, तो ये सब कॅरेक्टर्स तुम लोगों के साथ रहेगा थोड़े दिन के लिए. सो प्लीज जाओ थिएटर में मूवी देखो फॅमिली के साथ. मेरा फर्स्ट मूवी है, आई नीड युअर सपोर्ट एंड ब्लेसिंग. थँक यू. आपल्या फॅमिलीसह जाऊन थिएटरमध्ये बघावा असा हा कौटुंबिक सिनेमा आहे, आणि तुम्हाला वाटेल की तुमच्याच अवतीभोवती घडलेली किंवा तुमच्याच घरातील ही कथा आहे, त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन या सिनेमाचा आनंद घ्या. पण निमिषा आणि महेश सर, थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट तुला, स्पेशल ऑल द बेस्ट. पहिला सिनेमा आहे, असे खूप मराठी सिनेमे कर आणि इकडे येत राहा गप्पा मारायला. सर तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू.